नमस्कार, मी संध्या। महानकरी न्यूजच्या कृषी क्रांती मध्ये आज आपण पाहणार आहोत सुळकुड येथील शेतकरी रावसाहेब सिद्धगोंडा यांनी 15 गुंठ्यात घेतलेल्या 80,000 भेंडी उत्पादनाची कहाणी। कागल तालुक्यातील सुळकुड येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब कृष्णनाथ सिद्धगोंडा यांनी आपल्या 15 गुंठे शेतात भेंडी या पिकापासून जवळपास 80,000 उत्पादन घेऊन विक्रम साधला आहे। सध्या सर्वत्र जसजशी ऊस पिकांची स्पर्धा सुरू झाली आहे, तस तसा या परिसरातील शेतकरी उसाला अनुसरून पर्यायी शेतीकडे, पर्यायी पिकाकडे वळू लागला आहे। महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी सुळकुडचे प्रगतशील शेतकरी या ठिकाणी सिद्धगोंडा साहेब उपस्थित आहेत। काय सांगाल आपण साहेब की आज आपण या ठिकाणी सुळकुड या गावात अगदी 15 गुंठे क्षेत्रामध्ये जवळपास 60,000 भेंडीचं आपण विक्रमी उत्पादन घेतलेलं आहात, या एकूणच परिस्थितीबद्दल आपण आमच्या या चॅनलची काय सांगाल? ऊस पीक आम्ही सतत घेत असतो, 20 ऊस पिकामधून कुठलं तरी एक भाजीपाला पीक निवडायचं, आमचे 20 मध्ये न करण्यापेक्षा दुसऱ्यामध्ये पीक वळण्यात भाजीपालाकडे वळण्यासाठी आम्ही भेंडी पिकाची निवड केली। सुळकुड येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब कृष्णनाथ सिद्धगोंडा यांनीही उसाबरोबरच आणखी एका पिकाची शेती करण्याचे ठरवले। रावसाहेब सिद्धगोंडा यांनी या उद्देशाने 1 फेब्रुवारी रोजी शक्ती जातीच्या भेंडीची पेरणी केली। 15 दिवसानंतर कीड रोग नियंत्रणासाठी 22 टन आणि क्लोरापायरफास याच्या आळवणीत तसेच ह्युमिक ऍसिडचा वापर मूळ वाढीसाठी केला। त्यानंतर टप्प्याटप्प्याने झाडांच्या वाढीप्रमाणे ठराविक अंतराने 19-19-19 बायोजाहिन, विसा बियॉन, मायक्रोनेट्रॉन यांची फवारणी आणि आळवणी केली। आणि थ्रिप्स पांढरी माशी नियंत्रणासाठी एमिटा कुपिड, मिनिस्टर कोराझियन यांच्या गरजेनुसार वापर केला। म्हणजे पहिल्यांदाच आपण आपल्या शेतीमध्ये भेंडी पीक केलेला आहात आणि या पहिल्यांदा घेतलेल्या प्रयोगामध्ये आपण सक्सेस झालात असं आपल्याला वाटतं का? हा, सक्सेस झालं। 15 गुंठ्यामध्ये आता जवळजवळ आमचं आता जून मध्ये आम्ही फेब्रुवारी मध्ये लावण केली, बी टोकनलं, त्यानंतर आता जवळजवळ 1.5 महिना आमचं उत्पादन चालू आहे, त्यामध्ये आता कमी आम्हाला जवळजवळ 60,000 उत्पादन आम्हाला मिळालं आहे। या पिकासाठी आपण साधारणतः किती 1,000 रुपयाचा खर्च आलेला आहे यासाठी? विकून आम्हाला बी वगैरे 1-2 हजार रुपये आणि मशागत 1-2 हजार असं एकूण औषध पाणी वगैरे असं टोटल आम्हाला 1,000 खर्च गेला। म्हणजे एकूणच 10,000 रुपयाचा खर्च करून आपण 60,000 रुपयाचं आपण इन्कम या माध्यमातून आपण घेतलेला आहात। आपण तुमच्या या कामामध्ये तुम्हाला नेहमी सहकार्य कुणाकुणाचं लाभतं या ठिकाणी? ते म्हणजे कसं भेंडी तोडायला किंवा पॅकिंग करायला नेमकं तुम्हाला सहकार्य कोण करतं या ठिकाणी? सहकार्य आम्ही काही भेंडी तोडणे किंवा पॅकिंग करणे आम्ही घरच्याकडे आम्ही सहकार्य मंडळी करतो आम्ही। तरी कुणाचं या घरच्यामध्ये कोण सहकार्य करतं आपल्याला? आमचे बायको पोरे दोघं। रावसाहेब सिद्धगोंडा यांनी भेंडीची लागण केल्यापासून 50व्या दिवसापासून फळांना प्रारंभ झाला। भेंडी उत्पादन सुरू झाल्यापासून प्रतिदिवशी 50 ते 60 किलो प्रमाणे आतापर्यंत 4 टनापेक्षा अधिक भेंडीचे उत्पादन झाले आहे। सरासरी 30 रुपये भावाप्रमाणे 80,000 विक्रमी उत्पन्न त्यांनी मिळवले आहे। ही भेंडी सुळकुड येथील स्थानिक बाजारपेठेबरोबरच निपाणी आणि बेळगाव मार्केटला पाठवण्यात येत असल्याचे सिद्धगोंडा यांनी सांगितले। यापुढील काळातही अद्याप 20 ते 30 हजार रुपयांची भेंडी निघेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला। यासाठी त्यांना त्यांची पत्नी कविता, मुले निलेश आणि योगेश यांचे नियमित शेतीच्या कामात सहकार्य मिळाले, तर सुहास लगारे, काकासो वाणी, यलगोंडा खोत आदींनी त्यांना या कामी मार्गदर्शन केले। महानकर न्यूज साठी सुळकुडहून तानाजी बिरनाळेसह तुम्ही या प्लॉटमध्ये एकूण भेंडीचं उत्पादन किती दिवसापासून आणि रोज किती किलो निघालं याबद्दल काय सांगाल? आता जवळपास 1.5 महिना आपलं भेंडी उत्पादन चालू आहे आणि रोजचं किती किलो? रोजचं 60 किलोपासून 80-90 किलोपर्यंत निघते। त्याचबरोबर तुम्ही एकूण आजपर्यंत एकूण म्हणजे सुरुवातीपासून आजपर्यंत एकूण किती किलो माल निघाला, किती टन माल निघाला? आजपर्यंत जवळपास 3 टन तर 3 टनाच्या पुढे गेला, 3 टन मिळाला। त्या 3 टनाला एकूण म्हणजे बाजारपेठेमध्ये भाव काय लागला त्याचा? जवळपास 30 च्या आसपास लागेल, 30 रुपये किलोच्या आसपास। 30 रुपये किलो, ठीक आहे। त्याचबरोबर आणि मग तुम्ही याच्यासाठी फवारणी आणि आळवण्याचं काय वेगळं असं काय केलंय की
टोकणीनंतर एक 8 दिवसांना अलवणी केली, मर वगैरे बुरशी वगैरे लागू नये म्हणून. आणि त्यासाठी शिफारस म्हणजे जे शेतकरी म्हणजे ऐकूनच आपण ते अळवणी वगैरे फवारणी केलेली आहे. त्यानंतर 1.5 महिन्यानं 1.5-2 महिन्यानं आमचं पीक चालू झालं, उत्पादन चालू झालं. आणि त्यानंतर ह्या प्लॉटसाठी तुम्हाला असं सहकार्य कोणाचं लागलं की ज्याच्याकडं म्हणजे सगळं माहिती सगळं अपडेट माहिती आपल्याला देणं, नियोजन कसं करणं हे तुम्हाला कुठल्या म्हणजे औषध दुकानदाराचं वगैरे सहकार लागलंय का? हा, ते सुहास लगारे आणि काकासाहेब वाने त्या औषध दुकानदारांचे सहकार लागले. परत शेतकरी यलगोंडा खोत यांच्याकडे पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य वेळोवेळी मिळाल्यामुळे आम्हाला काय त्यात म्हणजे अडचण आली नाही कुठल्याही वेळेला. म्हणजे प्रत्येक टप्प्याटप्प्याला आपण त्यांचं सहकार्य घेत गेलेलो. चिरंजीव निलेश सुधुगणा यांच्याबरोबर. निलेश, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही पप्पाला सहकार्य कुठल्या पद्धतीने करताय? काय नाही की आता सुट्टी पडल्या त्यामुळे पप्पाला जरा सहकार्य करावं की भेंडी कशी कशा प्रकारे तोडतात, कशा प्रकारे तुम्ही शेतामध्ये काम करतात, त्या प्रकारे आम्ही पण त्यांना जरा सहकार्य करावं असं आम्हालाही वाटतंय.